Hare Krishna. तर आदरणीय धर्मराज प्रभुजींनी 5 ते 6 दिवसांमध्ये अत्यंत कठीण विषय आहे, कारण की आपण खूप भागवत कथा वगैरे ऐकतोय पण त्याच्यामध्ये वृषभदेवांचे वगैरे उपदेश जे आहेत ते सांगत नाही. मॅक्स ते ध्रुव कथा, प्रल्हाद कथा, इतर भगवंतांच्या लीला याविषयी चर्चा होत असते. पण इथे जे सकाळी भागवतून क्लास होत असते मंदिरात आणि अशा वरिष्ठांकडून आपण भागवत क्लास ऐकतो, याच्यामध्ये काहीतरी विशेष विषय आहेत जे आम्हाला तिथे भेटत. तर इथे आम्हाला खूप छान वृषभदेवांचे उपदेश आम्हाला समजेल पटेल या भाषेमध्ये आणि त्या उदाहरणावरून कळणं अवघडच आहे. या विषयावरती तर खूप लोक कथेमध्ये झोपतात सुद्धा, पण तरी सुद्धा प्रभूजीने खूप मॅनेज करून आम्हाला कळावं या भाषेमध्ये सांगितले आणि खूप आम्हाला याच्यातून खूप मोलाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रभूजींचा आपण सर्वजण एक तर हृदयाने जोरात हरे कृष्ण महामंत्र म्हणून धन्यवाद देऊ. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. 4-5 दिवस कशा प्रकारे गेले हेच संबंध नाही, फक्त म्हणजे चांगले गेले. पुढच्या वेळेस प्रभूजी अजून एक आठवड्यापर्यंत असं वेळ काढून एक आठवडा पूर्ण दुसऱ्या एका विषयावरती मार्गदर्शन करावे. दुपारी सुद्धा प्रभूजींचं विशेष प्रवचन आहे ते 1 ते 2 या वेळेमध्ये. तर तुम्ही पण या, तुमच्या सर्व मित्र परिवारांना पण घेऊन या महत्वाचं या ठिकाणी, कारण की प्रभूजींचं पुन्हा सांग पुन्हा एकदम मॅन कृपया सर्वांना बोलू. श्री प्रभुपाद.